सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशा सहर्ष स्वागत आज महत्त्वाचा दिवस ज्याची आतुरतेने वाट बघत होती ते म्हणजे वनरक्षक किंवा वन विभागची जी भरती झालेली होती टोटली चोवीसशे सतरा जागेसाठी भरती झालेली होती तुम्ही बघितलेलं होतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे पेपर जे होते ते सगळे आता झालेले आहेत म्हणजे वेगवेगळे विभाग वे 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 जे होते टोटली आठ विभागमध्ये याची भरती झालेली होती म्हणजे टोटली आठ पदांमध्ये याची भरती झालेली होती त्याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जर गेला आता महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटला जर गेला तुम्ही तिथं तर तुम्हाला तिथं आता रिझल्ट निकाल दिसून येत आहे सो सर्वांना आनंदाची गोष्ट आहे पण महत्त्वाचं यामध्ये वनरक्षक पद वगळता बाकीच्या सात जी पद आहेत त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट लागलेला आहे सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचे त्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असतील तत्पूर्वी टोटल कु किती पदांचा रिझल्ट लागलेला हे मी तुम्हाला सांगणार सा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे काही अशा स्पर्धा परीक्षा सरसेवा असू दे की एम पी सी असू दे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट कोणतीही गव्हर्मेंट असू त्याचा रिझल्ट पहिला द्यायचं काम आपला चॅनल आपल्या माध्यमातून करतो आहे सो पहिला आहे वनरक्षक पद वगळता त्यांनी तिथे निकाल जाहीर केलेला आहे ऑफिशियल वेबसाईटला पण क्रोम ब्राऊझरवरती जाऊनच चेक करा क्रोम ब्राउजर जे चांगले स्टँडर्ड आहेत किंवा कम्प्युटर किंवा नेट कॅपिंगमध्ये जाऊनच रिझल्ट चेक करा मोबाईलवरती सर्वर डाऊन आहे असं दाखवून देत आहे आत्ताच सांगतो आहे ठीक आहे सो पहिली गोष्ट लेखापाल दुसरी सर्वेक्षक तिसरं लघुलेखक उच्च श्रेणी पाचवा लघुलेखक श्रेणी सहावा कनिष्ठ अभियंता सातवा वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि आठवाय कनिष्ठ सांख्यिकी अशी जवळजवळ आठ पदांचं निकाल त्याच्यामध्ये वनरक्षक सोडायचं आहे आणि बाकीच्या पदांचं निकाल आपल्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर लागलेला दिसून येत आहे टोटल चोवीसशे सतरा पदं म्हणजे याच्यामध्ये वनरक्षकचं पदसुद्धा पकडलं तर टोटली चोवीसशे सतरा पदांसाठी हा एक्झाम झालेली होती आणि वेगवेगळ्या याला अर्ज पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले होते सो याचा जो निकाल लागलेला आहे तो ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही बघू शकताय नंतर पण क्रोम ब्राऊझरवरती आणि बाकीच्या ब्राउझरवरती चेक करा आता तुमचा प्रश्न असा असं वन काय होईल पाच डिसेंबरपर्यंत वन रक्षक तलाठी कुठलीही ऑफिशियल कुठलीही न्यूज किंवा काही नोटिफिकेशन कुणालाही येणार नाही आहे पाच डिसेंबरनंतर जो काही निकाल लागल तो निकाल उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये आता पेंडिंग आहे सगळे केसेस वगैरे त्यानंतर बाकीचा निकाल लागला जाईल पाच डिसेंबरला तर पण आत्ता ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांनी कमेंट टाकायला विसरू नका की सर माझा निकाल लागलेला आहे म्हणून अशा पद्धतीनं सो ज्यांचं ज्यांचं लिस्टला नाव आलं असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या लिस्टला आपल्या जे व्हिडिओ आहे त्याच्याकडे कमेंट करा सर माझं नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभिनंदन तर करायचंच आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला किती मार्क आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटला ते पण तुम्ही टाकायला विसरू नका आनंदाची गोष्ट म्हणजे परत परत सांगतोय वनरक्षक पद विकळता बाकीच्या सगळ्या सा रिझल्ट सात पदांचे रिझल्ट फॉरेस्ट महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लागलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी कमेंट टाकायला विसरू नका सर माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि इतर जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत आपले त्यांनासुद्धा सूचना आहे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या त्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आता महत्त्वाचं तुम्ही डॉक्युमेंट वगैरे हो प्रॉपर लिस्ट तयार करून ठेवा <coughs> प्रॉपर लिस्ट तयार करून ठेवा कारण डॉक्युमेंटमध्ये सुद्धा बाहेर पडण्याचे चान्सेस आहेत तर ओके सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि ह्या चॅनलला जर नवीन असाल तर जाता जा जाता सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण की पहिली न्यूज तुमच्यापर्यंत आणायचं काम हा चॅनल करतो आहे ठीक आहे सो याच्या व्यतिरिक्तसुद्धा फॉरेस्टचे वेगवेगळे ग्राउंड मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या चॅनलवरती मागा आज काल दोन तीन दिवस झाले पडलेले आहेत व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघायला नाही त्यांनी काम करा की लिस्ट चेक करा ते आयची वेबसाईटची आपल्या यूट्यूब चॅनलची जी काय लिस्ट आहे त्याच्यामध्ये पहिलेच तीन चार व्हिडिओ आहेत बघा त्याच्यामध्ये सगळी प्रिकॉशन किंवा येताना कसं यायचं काय आणायचं वगैरे त्याच्यामध्ये दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त दोन ग्राउंडची कम्पॅरिझन करूनसुद्धा एक व्हिडिओ असा काही टाकलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ बघा सो ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी त्यांनी लाईक करायला विसरू नका कारण की पहिली ऑफिशियल न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल करत असतो सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्या विद्यार्थ्यांचं आपल्या मास्टर विशाल सर या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन आणि ज्यांचं ज्यांचं झालं नाही त्यांनीसुद्धा घाबरून जाऊ नका कारण की पुढं अजून एक्झाम येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा एक दोन मार्काने तुम्ही राहिला असेल तरीसुद्धा खचून जाऊ नका तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील जय हिंद जय महाराष्ट्र